या ठिकाणी दिलेल्या वेबसाइट वरती आपल्याला जायचं आहे, www.mahacmletter.in. ही वेबसाइट आपण आपल्या क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करणार आहोत. ओपन केल्यानंतर त्याचा ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. ऍड्रेस टाकल्यानंतर तुम्ही पाहताय की वेबसाइट ओपन झालेली आहे. या वेबसाइट मध्ये माहिती दिलेली आहे. खालील बाबी पूर्णपणे आपल्याला करायच्या आहेत. सर्वात पहिली बाब म्हणजे आपण शाळेचं जे काही घोषवाक्य आहे ते घोषवाक्य आपण आपल्या वहीमध्ये लिहिणार आहोत आणि त्याचा एक फोटो काढून ठेवणार आहोत. दुसरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांनी जे काही पत्र आपल्याला दिलेलं आहे ते पत्र समोर धरून आपण एक सेल्फी काढणार आहोत आपल्या कुटुंबासोबत, पालकांसोबत. ह्या दोन गोष्टींचे फोटो आपल्याकडे असणार आहेत आणि नंतरच आपण ह्या कामाला बसणार आहोत. रजिस्टरवरती क्लिक करायचंय. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पहिल्यांदा मोबाईल नंबर विचारलेला असतो. मी या ठिकाणी मोबाईल नंबर देतोय. नंतर परत एकदा मोबाईल नंबर देतोय. दोन वेळा या ठिकाणी आपण मोबाईल नंबर दिलेला आहे. इथे आपल्याला कॅप्चा दिसतोय, तो आपल्याला पाहून जसाच्या तसा टाईप करायचा आहे. कॅपिटल आणि स्मॉल खूप महत्वाचं आहे. यानंतर पुढच्या स्क्रीनला आपण आलेलो आहोत. स्टुडंट नेम, या ठिकाणी आपल्याला स्टुडंट नेम टाकायचंय. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये आपण नाव टाकणार आहोत. पुढे शाळेचं नाव आपल्याला टाकायचंय, जिल्हा, परिषद, प्रायमरी स्कूल. इथे आपण जिल्हा निवडणार आहोत आपला अहमदनगर. या ठिकाणी तालुका आपल्याला घ्यायचा आहे, संगमनेर. आणि शेवटी कंटिन्यू या बटणावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला सूचना आलेली आहे की या प्रकारे आपल्याला आपल्या हस्ताक्षरामध्ये घोषवाक्य लिहायचं आहे. ते वहीच्या कोऱ्या पानावरती असेल किंवा वहीच्या पानावरती असेल तरी चालेल. आणि त्याचा फोटो आपण अगोदरच काढून ठेवलेला असणार आहे. तो फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. पहा, या ठिकाणी अपलोड इमेज आहे, इथे आपण क्लिक करणार आहोत. आणि आपण समजा हे माझं घोषवाक्य लिहिलेलं आहे ते आपण अपलोड करतो आहोत. ही इमेज मी तात्पुरती घेतलेली आहे. इथे तुमची घोषवाक्य लिहिलेली विद्यार्थ्याची स्वतःच्या हस्ताक्षरातला फोटो इथे असणार आहे. इथे मी घोषवाक्य या ठिकाणी टाकतो. का ही घोषवाक्य मी टाकले. या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं मॅक्झिमम 10 वर्ड्स अलाउड. 10 शब्दांमध्ये, जास्तीत जास्त 10 शब्दांमध्ये आपल्याला पाहिजे. त्यामुळे तुम्ही 10 शब्दांपेक्षा कमी शब्दात पण घेऊ शकता. पहा, तिथे शब्द कसा ओळखला जातो समजून घ्या. स्पेस दिले की शब्द तयार होत असते. पहा, इथे स्पेस दिली की आता 11 शब्द झाले. इथे स्पेस केली की खालचा एरर जातोय. म्हणजे आपल्याला कुठेतरी एक शब्द कमी करणं गरजेचं आहे. तर मी हा शब्द कमी करतोय. पहा, या ठिकाणी घोषवाक्य पूर्ण झालेलं आहे. जे जे घोषवाक्य फोटोमध्ये आहे तेच घोषवाक्य आपल्याला या ठिकाणी टाईप करून टाकायचे आहे. इथे आपण कंटिन्यू म्हणणार आहोत. इथे आपल्याला पालक आणि विद्यार्थ्यांची कशी सेल्फी घ्यायची ते दाखवले. हा विद्यार्थी दिसतोय आणि त्याचे दोन पालक दिसत आहेत. आणि त्या ताईंच्या हातामध्ये आपल्याला मुख्यमंत्र्यांचं पत्र दिसतंय. माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र आपल्याला अशा प्रकारे हातात घेऊन सेल्फी काढायची आहे. आणि ती अगोदर आपण काढून ठेवलेली असणार आहे आणि ती आपण अपलोड करणार आहोत. अपलोड इमेज मध्ये आपल्याला लिहायचंय. ती सेल्फी आपण निवडणार आहोत आणि अपलोड करणार आहोत अशा प्रकारे. आणि पुढे आपल्याला कंटिन्यू म्हणायचंय. कंटिन्यू म्हटल्यानंतर इथे आपल्याला आपलं नाव आलेलं दिसतं आणि एक प्रतिज्ञा असते. ती प्रतिज्ञा आपण वाचणार आहोत, म्हणणार आहोत. आणि ती प्रतिज्ञा म्हटल्यानंतर या ठिकाणी जे टिक मार्क आहे, ब्ल्यू टिक मार्क, यावरती आपल्याला क्लिक करायची. आणि सर्वात शेवटी सबमिट द प्लेज यावरती आपण क्लिक करणार आहोत. सबमिट द प्लेज यावरती क्लिक केल्यानंतर ती आपली प्रतिज्ञा सबमिट होणार आहे. इथपर्यंतच काम आपल्याला करायचं आहे. जेव्हा आपण हे काम करायला बसणार आहोत त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याजवळ सुरुवातीला एक फोटो असणार आहे, ज्या ठिकाणी आपण आपलं घोषवाक्य लिहिलेलं आहे वहीमध्ये त्याचा एक फोटो आहे. आणि दुसरा फोटो असणार आहे आपला माननीय मुख्यमंत्री यांच्या पत्रासोबत कुटुंबाची सेल्फी. हे दोन फोटो सोबत ठेवायचे आहेत गॅलरीमध्ये आणि नंतरच हे काम करायला बसायचंय. आणि सबमिट द प्लेज हे शेवटचं बटन दाबल्यानंतर जे काही स्क्रीन येईल त्याचा स्क्रीनशॉट आपल्या शिक्षकांना पाठवायचा आहे.